शासनानं सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी काहीही केलेलं नाहीये असा आरोप भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. सांगली कोल्हापूरची पूर परिस्थिती पाहणी करून आल्यावर वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका करत पूरग्रस्तांची परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. सांगली आणि कोल्हापूरला गेले 8 दिवस पुरानं वेढलंय. अनेकांचं जनजीवन विस्कळीत होऊन अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झालेत. पूरग्रस्तांसाठी सरकारनं कुठलीही मदत पोहोचवली नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते मुंबईच्या दादर येथील आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. हे पूर्णपणे सरकारचं फेल्युअर असून तिथल्या स्थानिकांनी आणि सामाजिक संघटनांनी एकमेकांची मदत केली आहे असं आंबेडकर म्हणाले. सरकारनं महाराष्ट्राच्या जवळील राज्यांना सोबत घेऊन कंट्रोल रूम निर्माण करण्यात यावी आणि केरळमध्ये जसं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं तसं करायला पाहिजे होतं असं आंबेडकर म्हणाले. आजच कम्युनिकेशन सगळ्यांशी तुटलं होतं. मी आत्ताच कोल्हापूरवरनं येऊन पोहोचलो आहे, म्हणजे तासाभरापूर्वी. माझं एवढंच फक्त अपेक्षा आहे केंद्र शासनाकडून की त्यांनी 370 अजेंडा त्यांचा राबवला. आमच्या म्हणण्याप्रमाणे तो पातळ झाला होता, कालांतरामध्ये तो विरघळून गेला असता. फक्त एवढंच आहे की मुंबईला फटका बसू नये एवढंच फक्त माझी इच्छा आहे. ते आमच्या कार्यकर्त्यांकडे माहिती अशी आली की 2 ट्रक्समधनं EVM चाललेले आहेत. तेव्हा त्यांनी असणाऱ्या त्या ट्रक्स अडवल्यात. त्या आत्ता सर्किट हाऊसमध्ये आहेत. त्याचा FIR करण्यात आलेला आहे. माझं कमिशनर ऑफ पोलीस यांच्याशीही बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि मी त्यांना असणारं हे सांगितलं आहे की EVMची हालचाली या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ऑर्डरशिवाय होत नाही. तेव्हा ह्या कोणाच्या ऑर्डरवरती चाललेले आहेत हे त्यांनी असं पाहावं आणि कुठे चाललेले आहेत त्याचं डेस्टिनेशन त्यांनी पाहावं. कारण का ह्या अंडर लॉक अँड की अँड सिक्युरिटी ह्या चालतात, त्या ह्या ओपनली कशा चालल्यात एवढंच फक्त त्याचं चौकशी करावी. कमिशनर त्याचं चौकशी करतात आहेत. संध्याकाळपर्यंत त्याची माहिती येऊन जाईल. ते एक असं आहे की आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराची चर्चा करतो आहे, पण विदर्भामध्ये कुही जे आहे त्या कुहीलाही पूर आलेलं आहे त्याची चर्चाच नाही आहे. त्याच्यामुळे तिथे रिलीफ नाहीच आहे. एकंदरीत दिसते असं. आता त्यांनी का दौरा केला नाही मला माहीत नाही, मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. पण एवढंच आहे की पूर हा सार्वत्रिक आहे असं मी एवढंच फक्त सांगेन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसा कर्नाटकमध्ये पण आहे आणि आंध्रामध्ये सुद्धा पाणी सोडल्यामुळे पूर तिथेही आलेला आहे. ही परिस्थिती आहे. देखिए वो कल से शाम कल शाम के बाद वो शुरुआत हुआ है और वो भी 2-4 पैकेट है और ज़्यादा उसमें कुछ है नहीं जो मुझे जानकारी मिली है NGOs के माध्यम से. मैं लोगों से यही कहूँगा कि आज की जो लोगों की ज़रूरत है वहाँ पर, अनाज की ज़रूरत है, कपड़े की ज़रूरत है, शॉल की ज़रूरत है, ब्लैंकेट की ज़रूरत है और लेडीज़ वेयर की ज़रूरत है, ये जितना जल्दी हो सके मेरे ख्याल से उतना जल्दी अगर लोग डोनेट करेंगे तो अच्छी बात होगी. जहाँ तक घरों का समाज है वो 10-15 दिन के बाद की ज़रूरत है, वो अभी की इमीडिएट ज़रूरत नहीं. जो अभी की इमीडिएट ज़रूरत है वो मैंने आपके सामने रखी है. वहाँ पर कई सामाजिक संगठन है कि जिन्होंने अपने मोबाइल नंबर और टेलीफोन नंबर दे दिए. मैंने कहा उनमें से किसी को भी अगर भेज दिया तो मेरे ख्याल से सामान सही जगह पहुँचेगा, ऐसा मैं उनको आश्वासन देता हूँ. अपनी पब्लिसिटी कर रहे, लोगों की चिंता नहीं है, वो अपनी पब्लिसिटी कर रहे. इसलिए मैंने कहा ना कि ये बाढ़ के वक्त वो मोदी का कार्यक्रम किस तरह से हो जाए उसी के पीछे लगे हुए थे. वही मोदी का कार्यक्रम अगर कैंसिल करते और उसी के पैसे से चादर खरीदते, कंबल खरीदते, कपड़े खरीदते, अनाज खरीदते और लोगों को देते तो शायद मेरे ख्याल से लोगों इनको दुआ देती जो आज बद दुआ दे रहे हैं.